नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझे नाव गौरी सुनील चव्हाण, मी इयत्ता 6वी मध्ये शिकते। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचे नाव सिंड्रेला आहे। एक मुलगी होती, ती लहान असताना तिची आई वारली। तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं। तिची सावत्र आई तिचा खूप छळ करायची आणि तिला दोन सावत्र मुली पण होत्या, त्या पण तिचा खूप छळ करायच्या। एके दिवशी सिंड्रेला अशीच बाजारात गेली, तेव्हा राजाचा मंत्री आला आणि दिंडवी पेटू लागला। म्हणाला की उद्या सकाळी राजदरबारात एक समारंभ आहे, त्या समारंभात राजकुमार मुली संग नाचणार आहेत। त्या समारंभातली कुठली मुलगी राजमुलाला पसंत येईल तो राजकुमार तिच्याशी लग्न करणार होता, असं मंत्रींनी सांगून ते निघून गेले। सिंड्रेला पण घरी जाऊन तिच्या सावत्र आई आणि बहिणींना सांगितलं। तिच्या बहिणी तर लगेच तयार करायला लागल्या। मग सावत्र आईने तिला एक छानसा ड्रेस दोन शिवायला सांगितले। मग तिने शिवला आणि जायच्या वेळी सिंड्रेला म्हणाली आईला, आई मी पण येऊ का तुमच्यासोबत? तिची आई म्हणाली, नको नको, आबरू जाईन आमची, अशा कपड्यात तू येशील आमच्यासोबत? तिची आई तिला घरी सोडून जाते। सिंड्रेला बिचारी एकटीच रडत बसते। मग तिथे अचानकच परी प्रकट होते। परी म्हणते, सिंड्रेला बाळा काय झालं, का बर तू रडतेस? सिंड्रेलाने सगळं सांगितलं। मग संतीची ती परी म्हणाली, जा आणि एक भोपळा आणि चार उंदीर आणि एक पाल घेऊन ये। मग सिंड्रेला सगळं आणते। तिने भोपळ्याचा एक रथ बनवते आणि चार उंदरांना चार शुभ्र घोडे बनवून त्या रथाला लावते आणि पालीचा एक सैनिक बनवून त्याला जोडणी करते। आणि मग सिंड्रेला जाताना म्हणते, सिंड्रेला बाळा हे गोष्ट लक्षात ठेव, ही जादू फक्त 12 वाजेपर्यंतच आहे, त्यानंतर तू आपल्या असली रूपात येशील। मग सिंड्रेला जाते तिथून। तिथे गेल्यावर तिला कोणच ओळखू शकलं नाही। ती अगदी एक राजकुमारी सारखी दिसत होती। तिची सावत्र आई तिच्या दोन बहिणी पण तिला ओळखू शकल्या नाही त्या। मग राजकुमार येतात, कुमारी सारखी दिसत होती। तिची सावत्र आई तिच्या दोन बहिणी पण तिला ओळखू शकल्या नाही त्या। मग राजकुमार येतात, राजकुमाराची नजर सिंड्रेलावर पडली की तो कुणासोबतच डान्स केला नाही, फक्त सिंड्रेला सोबतच नाचत होता। सिंड्रेलाची अचानकच नाचता घड्याळाकड ओळख पडली, तिकडं गेली। मग तिथे 12 वाजल्या होत्या। मग ती पळत जाताना काही गडबडीत तिचा एक बूट राहिला, तेव्हा राजकुमार पण तिच्या मागे धावू लागला। सिंड्रेला तशीच गेली। मग ती गेली घरी आणि तिचं मूळ रूप आलं। राजकुमाराला सिंड्रेलाचा एक बूट सापडला, त्याने तो मंत्र्याला दिला आणि म्हटलं, हा बूट घेऊन तू जा आणि सगळ्या गावातल्या सगळ्या मुलींच्या पायात घालून बघ, ज्या पाया मुलीच्या पायात हा बूट फिट बसेल तिला इकडे घेऊन ये। मग मंत्री जातात आणि मग मंत्री जाऊन उद्या सकाळी जाऊन तिथे सगळ्या मुलींच्या पायात बघतात, एकीच्याही फिट आला नाही, म्हणून ते सिंड्रेलाच्याच घरी पोचतात लास्टला। आणि मग त्या दोन्ही सावत्र बहिणी पण घालतात, त्यांनाही फिट बसलं नाही। लास्टला सिंड्रेलाची बारी येते। मग तिची सावत्र आई म्हणते, ही तर एक मोलकरी नाही, तिच्याकडे कसा येईना बूट? मग शिपाईंनी तसेच घातला, सिंड्रेलाला फिट आला। तिथेच तेव्हा परी प्रकट झाली, तिचं मूळ रूप ही केलं आणि ते शिपाई सिंड्रेलाला घेऊन गेले। तिथे जाऊन राजकुमारनी बघितलं, तेव्हा ते
दोघांचं लग्न होऊन ते आनंदात राहिले. धन्यवाद. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.